नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर दिवाळी सणासोबतच सध्या राज्यामध्ये राजकीय घडामोडींना देखील वेग आलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातच लढत झाली आणि शरद पवारांमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला संजीवनी मिळाली. मात्र ती मी पुन्हा येईन असं आत्मविश्वासानं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी काही जागा कमी झाल्या तरी स्पष्ट बहुमत मिळवून पवारांना मात दिली आहे. यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महासंग्राम रंगला, पण खरी लढत देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातच झाली. शरद पवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला संजीवनी मिळाली. मात्र मी पुन्हा येईन असा आत्मविश्वासाने सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी काही जागा कमी झाल्या तरी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळवून देऊन पवारांना मात दिली. पण या निवडणुकांमध्ये मजाच येत नाही. समोर कोण आहे दिसतच नाही. आज परिस्थिती अशी आहे की आपले सगळे पहलवान तेल लावून गोद्यामध्ये उतरले आहेत, लाल माती लावलेली आहे, आव्हान देऊन राहिले आहेत, पण समोर कोणी पहलवान उतरायलाच तयार नाही आहे. मुख्यमंत्री सांगतात की आमचा पहलवान तेल लावून उभा आहे, पण समोर कोणी दिसत नाही. मला मुख्यमंत्र्यांना सांगायचंय, अहो मुख्यमंत्री साहेब, कुस्ती होती ती पहलवान अशी होती. दोन्ही नेत्यांमध्ये सुरू झालेली राजकीय कुस्ती सुरू असतानाच पावसातल्या सभेनं मात्र निवडणुकीचं चित्र बदललं. पाऊस आणि पवारांनी सत्ताधाऱ्यांचा उधळलेला वारू अडवला. मात्र शरद पवार मुख्यमंत्र्यांना सत्तेपासून रोखण्यात अपयशी ठरले. फडणवीस आणि पवार या लढतीत मुख्यमंत्र्यांची सरशी झाली हे वास्तव. निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांनी दिलेला मी पुन्हा येईन हा शब्द खरा करून दाखवला. हा शब्द खरा होण्यामागे अनेक कारण होते. मागील 5 वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदारांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरले. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकीत फडणवीसांनी भाजपला 1 नंबरवर नेलं. पण हा यशाचा प्रवास खडतर होता. शरद पवारांनी त्यांचं राजकीय कसब वापरून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. पवारांनी युतीच्या सरकारला पेशवाई म्हणून संबोधलं. संभाजीराजे भोसलेंना राष्ट्रपती नियुक्त खासदार केलं तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे, आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात असा टोमणा पवारांनी मारला. नंतर पुणेरी पगडीच्या जागी फुले पगडी घालण्याचं प्रकरणही गाजलं. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा आशीर्वाद असल्याची चर्चाही जोरदार झाली. मात्र अथक प्रयत्न करून फडणवीसांनी मराठा आरक्षण देऊन पवारांच्या मुद्द्यातली हवाच काढली आणि त्यानंतर पवारांचा एक एक शिलेदार फितवण्याचा सपाटा लावला. त्याच दरम्यान शिवसेना महायुतीत राहील याची काळजी घेतली, मित्रपक्षांना फुटू दिलं नाही आणि मुख्य म्हणजे केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास कायम ठेवण्यातही फडणवीस यशस्वी झाले. फडणवीस चौफेर यश मिळवत असल्यानं अखेर या वयातही पवार द्वेषानं मैदानात उतरले. स्वपक्षाचा भरकटलेला तारू ठिकाणावर आणण्यासाठी पवारांनी जोर लावला. हा डॅमेज कंट्रोल करण्यात पवार नक्कीच यशस्वी झाले. राष्ट्रवादीला 54 तर काँग्रेसला 51 जागा मिळाल्या. परंतु फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुतीला बहुमतापासून रोखण्यात त्यांना यश आलं नाही हे निकालानं सिद्ध झालं. गेल्या 5 वर्षातील फडणवीसांची कामगिरी, स्वच्छ प्रतिमा आणि राजकीय डावपेच यांनी मतदारांवर प्रभाव टाकला. भाजपच्या पत्रात मतदारांनी 106 जागांचं माप दिलं आणि आता पुन्हा युतीचं सरकार येण्याचा मार्ग सुकर झाला. एकूण काय तर फडणवीस आणि पवार यांच्या राजकीय कुस्तीनं ही निवडणूक गाजवली. दोन्ही पैलवान त्यांचे डाव टाकण्यात किती मातब्बर आहेत
हेही जगाने पाहिलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18.